तर खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी शिंदे गट आणि भाजपमध्ये आहेत असं राऊतांनी म्हटलेलं आहे. अमेय घोले, वैभव थोरात आणि राहुल कनाल खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आहेत असं देखील राऊत म्हणतात. अमेय घोले, वैभव थोरात, राहुल कनाल सध्या मिंदे गटामध्ये आहेत असं देखील राऊतांनी म्हटलं आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांनी शिंदे गटावर हे आरोप केलेले आहेत. या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल त्यातले सगळ्यात सगळे लाभार्थी जे आहेत ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही ते सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत. हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला. अमेय घोले, वैभव थोरात ही नावं जरा समजून घ्या मी काय सांगतोय ती. कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार या लोकांनी महापालिकेत केला आहे. राहुल कनाल अजून नाव पाहायचं सांगतो ज्या शिंदे गटामध्ये आहेत. हिंमत आहे या मुलूंच्या नागड्या पोपटलावची हिंमत आहे का ही नावं घेण्याची?